मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटिंग बाय इमॅजिनिंग वरती। तर आज आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ कशा पद्धतीने एडिट करायचा आहे पाहणार आहोत। तर भावांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप कडक आणि इंटरेस्टिंग झालेला आहे आणि आपण जो आहे तो लिरिक्स जे असतील ते इंग्लिशमध्ये न बनवता ते आपण हिंदीमध्ये म्हणजे हिंदीमध्ये जे आहेत ते आपण बनवलेले आहेत व ते तुम्ही व्यवस्थित जे असतील ते पाहू शकता। तर भावांनो अशा पद्धतीने जे लिरिक्स आपण जे स्टार्टिंगला यूज केलेले आहेत ते कशा पद्धतीने यूज करायचे हे तुम्हाला मी सांगितलेलेच आहे, त्यामुळे तुम्हाला काही जर प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कळवा। आणि यामध्ये आपण पूर्णपणे डिटेलमध्ये नाही सांगणार आहे की कशा पद्धतीने लिरिक्स आपण बनवलेले आहेत, तर तुम्हाला जे डायरेक्टली जे असेल ते तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे लिरिक्स जे असतील ते। तर त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जे असेल ते तुम्ही XML फाईलच्या स्वरूपातील जे दिलेले आहे तुम्हाला ते तुम्ही डायरेक्टली जे असेल तुम्ही तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचं आहे सिम्पली। जर काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कळवा, कारण अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील। आणि जे काही मटेरियल असेल म्हणजे जे फोटोज आणि महत्त्वाचे इफेक्ट्स आणि बिटमार्क प्रोजेक्ट जी लिंक आहे ती तुम्हाला आपल्या ड्राईव्हवरूनच डाउनलोड करावी लागेल व ती XML फाईल या स्वरूपामध्ये असेल, ती तुम्ही तुमच्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे। आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशन तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल, ते जे असेल ते तुम्ही फ्रीमध्ये जे असेल तेथून डाउनलोड करू शकता। तरी भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये जर काही प्रॉब्लेम होत असेल तर नक्की कळवा। तरी भाऊ आजच्या व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। तर भाऊ तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने मी लिरिक्स जसा तुम्ही स्क्रीनवर पाहत असाल तर अशा पद्धतीने मी तुम्हाला एडिट करून दिलेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही कशा पद्धतीने एडिट करायचं आहे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण खूप व्हिडिओ मोठा होतो त्यामुळे मी ते तुम्हाला शॉर्टमध्ये व्यवस्थित जे असेल ते फक्त त्यावरील व्हिडिओ जो असेल तो बनवणार आहे व ते इफेक्ट देखील तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करणार आहे। ते जे असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे असेल ते प्रोव्हाइड केले जाईल। तर भाऊ अशा पद्धतीने तुम्ही सर्वात प्रथम जी आहे ती फाईल इम्पोर्ट करून घ्यायची आहे। इम्पोर्ट केल्यानंतर स्टार्टिंगमध्ये काहीही चेंजेस करू नका, फक्त इफेक्ट द्यायचा आहे तो कशा पद्धतीने द्यायचा हे मी तुम्हाला नेक्स्टमध्ये सांगणार आहे। व यानंतर 10.5 सेकंदावरती थोडंफार झूम करून घ्या, 10.5 सेकंदावरती यायचं आहे। फोटोज दिलेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीने, तर पहिला फोटो अशा पद्धतीने आपल्याला फोटो पाहू शकता व्यवस्थित सेट झालेला नाही आहे, त्यासाठी आपण काय करू थ्री डॉटवरती क्लिक करू, फिल कंपोजिशन एरियावरती जाऊ व इथून स्प्लिट करून घेऊ सिम्पली। तर अशा पद्धतीने मी स्प्लिट करून घेत आहे व अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचा आहे। पहिला फोटो जो असेल तो 3 भागामध्ये स्प्लिट करून घ्यायचा अशा पद्धतीने व यानंतर 12.1 सेकंदावरती यायचा आहे। नेक्स्ट फोटो जो असेल तो इथे सिलेक्ट करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचा आहे। एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो ऑलरेडी डिलीट करून द्यायचा आहे। डिलीट केल्यानंतर अशा पद्धतीने नेक्स्ट फोटो सिलेक्ट करून याला देखील 15.29 सेकंदापर्यंत खिसकावून घ्यायचा आहे। खिसकावून घेतल्यानंतर नेक्स्ट फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेऊ, याला देखील एक्स्ट्राचा जो काही पार्ट असेल तो डिलीट करून द्यायचा आहे। तर सिम्पली बिटमार्कनुसार जे असतील ते फोटोज आपण सिलेक्ट करून घेऊ। तर अशा पद्धतीने सिम्पल आहे, खूप काही अवघड नाही आहे, कारण लिरिक्स जे आहेत ते थोडंफार अवघड जाऊ शकते, त्यामुळे मी तुम्हाला जास्त हे करणार नाही आहे, तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित जे असतील ते एक्सप्लेन केले जाईल। तर भाऊ इथे आपण हा फोटो जो असेल तो अशा पद्धतीने होता, अशा पद्धतीने फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक केला, फोटो आपण खालच्या बाजूने खिसकावून घ्यायचा आहे व अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करून घेतलेले आहेत सर्व फोटो जे असतील ते, तुम्ही देखील अशाच पद्धतीने करून घ्यायचा आहे। करून घेतल्यानंतर कशा पद्धतीने काय करायचंय तुम्हाला मी दाखवतो। फोटो सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करायचं सिम्पली यायचं आहे 10.5 सेकंदावरती जिथे आपला पहिला फोटो आहे, तर झूम करून घेतो। झूम केल्यानंतर बॅक यायचं आहे, बॅक आल्यानंतर तुम्हाला दाखवतो। तर अशा पद्धतीचे दोन इफेक्ट दिलेले आहेत, तर तुम्ही काय करायचंय सिम्पली पहिला इफेक्ट जो असेल तो कॉपी करून घ्यायचा आहे। तर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे तो। इथून बॅक यायचा आहे, बॅक आल्यानंतर आपल्या मेन व्हिडिओमध्ये यायचा आहे। मेन व्हिडिओमध्ये गेल्यानंतर आपला पहिला फोटो जो असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। पहिले दोन फोटो आपले शॉर्ट आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते कलर चेंज होतो। तर अशा पद्धतीने होतो, तर हा जो आहे तो डार्क असा ब्लॅक
म्हणजे खूप ब्लॅक नाही ग्रेमध्ये येतो व इथून आपल्याला इफेक्ट दिल्यानंतर तो पर्पलमध्ये चेंज होऊन जातो। तर अशा पद्धतीने हा इफेक्ट आहे। तर सिंपली अशा पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे। स्टार्टिंगच्या दोन फोटोजमध्ये म्हणजे जे आपण स्प्लिट केले होते त्यामधले दोनच फोटोज जे आहेत ते शॉर्ट आहेत त्याला हा इफेक्ट फक्त द्यायचा आहे। त्यानंतर बॅक यायचा आहे। बॅक आल्यानंतर आपण काय करायचं आहे पुन्हा नेक्स्ट इफेक्ट जो असेल तो कॉपी करून घेऊ। नेक्स्ट फोटो जो वरचा जो इफेक्ट असेल तो इथून कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे तिसरा फोटो। म्हणजे एकच फोटो आपण तीन भागामध्ये स्प्लिट केला होता तर त्यावरती देखील हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। पेस्ट केल्यानंतर सिंपली ब्लिंकचा जो इफेक्ट असेल तो फक्त डिलीट करून द्यायचा इथून, कारण स्टार्टिंगच्या तीन फोटोजला आपण ब्लिंक हा इफेक्ट द्यायचा नाही आहे। तर अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे। व त्यानंतर काय करायचं आहे सिंपली आपण हे इफेक्ट जे असतील ते इथून सिंपली पेस्ट करून घ्यायचे आहेत। प्रत्येक फोटोला इफेक्ट देऊयात भावना अशा पद्धतीने। तर सिंपल अशा पद्धतीने प्रत्येक फोटोला आपण अशा पद्धतीने द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने इफेक्ट खूप कडक इफेक्ट आहे भावनू, एक नंबरचा कडक आहे आणि नवीन इफेक्ट आहे महत्त्वाचा। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने फोटो जो असेल तो एक नंबरचा कडक जो लुक असेल तो आपल्याला अशा पद्धतीने ब्लिंकचा जो इफेक्ट असेल तो बी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला अशा पद्धतीने पाहायला मिळतो। तर एक नंबरचा कडक लुक आलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये। तरी भाऊन अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ जो असेल तो बनवू शकता। व्हिडिओ खूप मोठा देखील झालेला नाही आहे सिम्पलमध्ये आणि तुम्हाला नवीन इफेक्ट मी जो असेल तो प्रोव्हाइड केलेला आहे। फक्त जे स्टार्टिंगचे लिरिकल जो इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिम्पलमध्ये शॉर्टमध्ये सांगणार आहे। फार काही मोठा व्हिडिओ बनवणार नाही आहे, कारण जास्त जर सांगितले तर व्हिडिओ फार जण पाहत नाहीत, निम्म्यापर्यंत पाहतात, निम्म्यानंतर फार राहूनच जाते। त्यामुळे मी ते जे असेल ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। तरी भाऊन आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा। चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर नक्की सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी पाहायला मिळतील। तरी भाऊन आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।